गोव्यातील कांदोळीत शनिवारी हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. चक्क पित्यानेच आपल्या दोन मुलांचा बळी घेत स्वतःलाही संपवून टाकलं आहे. या घटनेनं फक्त कांदोळीच नव्हे तर संपूर्ण गोवा हादरून गेला. या दुहेरी हत्याकांडानंतर यामागील कारणांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. कांदोळीत राहत असलेले जॉय फर्नांडिस यांनी नायलॉनच्या दोरीनं त्यांच्या 8 आणि 13 वर्षांच्या 2 मुलांचा बळी घेतला आणि त्याच दोरीनं घराच्या मागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या दरम्यान जॉय यांची पत्नी इर्निया एका लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या आणि जेव्हा त्या रात्री घरी परतल्या तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. ही घटना वाऱ्यासारखी गोव्यात पसरली आणि यामागचं नेमकं कारण काय असेल याचा पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा पत्नी इर्निया यांची चौकशी केली तेव्हा त्यांना काही गोष्टी समजल्या. मुळातच जॉय हे एक तियात्र कलाकार होते. ते राजकारणातही सक्रिय होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना नैराश्य आलं होतं. गेल्या 8 वर्षांपासून जॉय बेरोजगार होते आणि ते घरातच बसून होते. या कारणामुळे त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे अनेकदा वादही व्हायचे. यामुळे कुठेतरी कौटुंबिक वादातून आणि नैराश्यातून जॉय यांनी हे पाऊल उचललं असावं असं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे ओरडा कांदोळी आणि बागा कळंगुटात जॉय यांची स्वतःच्या मालकीची 2 घरं होती पण त्यांच्या संपत्तीवर कोणाची तरी नजर आहे असा संशय त्यांना होता आणि म्हणूनच हत्याकांडाच्या 8 आठवड्यापूर्वी जॉय यांनी आपल्या संपूर्ण मालमत्तेची कागदपत्रं भावाच्या मुलांकडे दिली होती. हे प्रकरण कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून घडलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी अद्याप त्यांना कोणताही ठोस पुरावा या प्रकरणाबाबत सापडलेला नाही आहे.